नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या भरती प्रक्रियेसाठी, त्याच्या सिलॅबससाठी व अभ्यासक्रमासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. तर आज आपण महाराष्ट्राचा भूगोल पार्ट 2 पाहणार आहोत. याआधी मी महाराष्ट्राचा भूगोल पार्ट 1 अपलोड केलेला आहे, तो तुम्ही माझ्या या चॅनलवर पाहू शकता. तर आज आपण महाराष्ट्रातील काही महत्त्वाचे घटक, सगळ्यात मोठे व सर्वात छोटे असे काही पार्ट्स आपण बघणार आहोत. तर महाराष्ट्रामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा हा अहमदनगर हा आहे, तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा हा मुंबई शहर आहे. त्यानंतर साक्षरतेच्या दृष्टीने सर्वात जास्त साक्षरतेचे प्रमाण हे मुंबई उपनगरमध्ये आहे, तर सर्वात कमी साक्षरतेचे प्रमाण हे नंदुरबारमध्ये आहे. मुंबई उपनगरमध्ये साक्षरतेचे जे प्रमाण आहे ते 89.91% एवढे आहे, तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये तेच साक्षरतेचे प्रमाण हे 64.40% आहे. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त पाऊस हा आंबोली येथे पडतो, तर महाराष्ट्रातील सर्वात कमी पाऊस हा सोलापूर येथे पडतो. लोकसंख्येच्या दृष्टीने मुंबई उपनगर हे सर्वात मोठा जिल्हा आहे, तर सर्वात लहान जिल्हा हा गडचिरोली आहे. स्त्रियांच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा हा रत्नागिरी आहे, जिथे की स्त्री पुरुष लिंगोत्तर हे दर 1000 पुरुषांमागे 1122 स्त्रिया या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहेत. तर सर्वात कमी हे प्रमाण मुंबई शहरा येथे आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे की महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त सिंचन क्षेत्र हे अहमदनगर या जिल्ह्यामध्ये आहे. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त साखर कारखाने हेही अहमदनगर याच जिल्ह्यामध्ये आहेत. महाराष्ट्राची जी लोकसंख्या आहे ती 11,23,47,333 एवढी आहे. महाराष्ट्राची ही लोकसंख्या 2011 जनगणनेनुसार आहे. महाराष्ट्रातील स्त्री पुरुष प्रमाण हे प्रत्येक 1000 पुरुषांमागे 929 स्त्रिया आहेत. त्यानंतर भारतामध्ये महाराष्ट्राची जी लोकसंख्या आहे ती भारताच्या लोकसंख्येच्या 9.28% एवढी आहे. यावर हमखास प्रश्न विचारले जाऊ शकतात स्पर्धा परीक्षांमध्ये. त्यानंतर महाराष्ट्रातील राज्य झाड हे आंबा हे आहे. महाराष्ट्राचे फूल हे मोठा बोंडारा हे आहे. महाराष्ट्रातील पक्षी हा हरावत किंवा यालाच हरियाल असेही म्हणतात. महाराष्ट्रातील प्राणी शेकरू आहे, जे की भीमाशंकर जंगलामध्ये आढळतात. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसूबाई आहे, ज्याची की उंची 1646 मीटर एवढी आहे. महाराष्ट्र राज्याला समुद्र किनारा हा 720 किलोमीटर एवढा लागलेला आहे. यावर असेही प्रश्न विचारतात की कोकण किनारपट्टी महाराष्ट्रामध्ये किती आहे, तर त्याचे उत्तर असेल 720 किलोमीटर. त्यानंतर महाराष्ट्रातील पहिले साप्ताहिक हे दर्पण आहे, जे की 1832 चालू करण्यात आले. महाराष्ट्रातील पहिले मासिक दिग्दर्शन हे आहे, जे की 1840 चालू करण्यात आले. महाराष्ट्रातील पहिले दैनिक वर्तमानपत्र ज्ञानसागर हे आहे. महाराष्ट्रातील पहिली मुलींची शाळा पुणे येथे चालू करण्यात आली 1848, जी की महात्मा फुले यांनी चालू केली. महाराष्ट्रातील पहिली सैनिक शाळा ही सातारा येथे आहे. महाराष्ट्रातील पहिला साक्षर जिल्हा हा सिंधुदुर्ग जिल्हा आहे, व महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा हा देखील सिंधुदुर्ग जिल्हा आहे. महाराष्ट्रातील पहिले संपूर्ण विद्युतीकरण करण्यात आलेले आहे हे वर्ध्यामध्ये करण्यात आलेले आहे. महाराष्ट्रातील पहिले पाण्याचे खासगीकरण हे चंद्रपूर येथे करण्यात आलेले आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील पहिले ऊर्जा उद्यान पुणे येथे आहे. महाराष्ट्रातील पहिले शहर, जे की उपग्रहाद्वारे ज्या शहराचे सर्वेक्षण करण्यात आले, ते शहर आहे इचलकरंजी. धन्यवाद मित्रांनो. महाराष्ट्राचा भूगोल पार्ट 3 हा लवकरच मी अपलोड करणार आहे.
तरी आपण या चॅनलला सबस्क्राइब करावे. धन्यवाद.